मित्रांनो नमस्कार, सर्वांचं स्वागत. दिवस क्रमांक 752, दिनांक 7 ऑगस्ट 2022. आजच्या तासिकेमध्ये परवाचा जो आपला आद्यानिष्पत्तीचा जो भाग चालू आहे त्याला आपण पुढे कंटिन्यू करूयात. फक्त आता एक काम करायचं, आपल्या हातात तर कोणाचे मोबाईल नाही, बाजूला आहे, व्यवस्थित ठेवा. आणि आपल्या घरातला टॉवेल किंवा शॉल किंवा चादर यापैकी कोणतंही एक साधन तुम्ही घेऊन बसायचं. काय घेऊ शकता? एक तर अंग पुसायचा टॉवेल जो थोडासा पतला असेल, किंवा शॉल, किंवा आपण जे पांघरतो चादर. कुणी बैठक म्हणजे सर आमच्या चादर नाही, गोधड असलं हरकत नाही, पण मोबाईलवर ठेवू नका, नाहीतर घेसाल आणि त्या मोबाईलवर पांघरून टाकसाल. तसं काही करू नका, फक्त सोबत घेऊन बसा. काय कृती करायची आहे ते तुम्हाला सांगतो आणि कशी करायची आहे ते पण, जे की आपल्या आद्यनिष्पत्तीला धरून इयत्ता 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी, अगदी 3री पासून ते 8वीपर्यंतच्या मुलांसाठी. पण आता अगोदर, आता ज्यांनी घेतलंय त्यांनी अगोदर हँड रेज करा की यस सर, मी हे साहित्य माझं घेतलेलं आहे. दिनेश तयार आहे, चिरयू तयार आहे. दिनेश तू काय घेतलंय? टॉवेल. दाखवशील आम्हाला? ओके ठीक. यशने पण काहीतरी घेतलेलं आहे. यश तू काय घेतलंय? तू घेतलेल्या साहित्याचं नाव सांग. रुमाल मोठा आहे का? पण तो पांढरा आहे ना, लांब. हो सर. हो चालतो चालतो. शरयून काय घेतलंय पाहुयात. टॉवेल घेतलेला आहे. बर, शाल किंवा चादर यापैकी कुणी घेतलंय का? टॉवेल जवळ सापडत हरकतच नाही, चांगलीच गोष्ट आहे. पण तेही जर घेतलं असेल तर तुम्हाला काय मानव तुझा व्हिडिओ चालू करशील? व्हिडिओ चालू नाहीये ना, त्याच्यामुळे मी कसं तुला पाहू बरं तुझ्याकडे काय घेतलं. हा काय घेतलंय? काय घेतलंय? टॉवेल. टॉवेल घेतलंय. ओके व्हेरी गुड. बर, आता मला एक सांगाल अगोदर, तुम्ही साहित्य घेतलंय पण आपण काय बरं करणार असं तुम्हाला काय वाटतं? का बर चादर घ्यायला लावली असेल, किंवा का बर टॉवेल असेल, किंवा रुमाल असेल, काय करता येईल आपल्याला, तर तुम्ही काय करू शकता? हा शरीर बोल सर. घडी घालायची. यशच म्हणणं घडी घालायची. बर, शरीरच म्हणणं घडी घाला. घडी बर ठीक आहे. पण तुमच्यापैकी किती विद्यार्थी, जे प्रामाणिकपणे असेल तर, नसेल तर सुरुवात करता येईल नंतर हरकत नाही, तुमच्यापैकी किती जण सकाळी उठल्या आपल्या अंथरुणाची किंवा पांघरलेल्या चादरीची घडी करतात? कारण आता तुम्ही घरात आहात, खोटं तर बोलता येणार नाही, कारण मी तिथं लागलीच आईला पण बोलू शकतो. खाली बसून दिनेशचा आणि गणेश दोघांपैकी एकच हँडरेज येतोय, काय बरं बघूयात खरंच करतात काय करतात. हा सर, आम्ही दररोज सकाळी उठून चादराची घडी करतो. नक्की नक्की सर, मम्मीला पण विचार. हा चला ठीक आहे, माझा एवढा विश्वास आहे आमचा. ओके चला ठीक आहे. आणखी कुणी की जे वृंदावणी एक आहे? वृंदावणी मला माहिती आहे तू सगळे काम करतेस, तुझी काही अडचण नाही बेटा, म्हणून मी तुला विचारलाच नाही प्रश्न. तरी पण आता वृंदावणी तुझ्यासाठी पुढचा प्रश्न माझा असेल. बरे, चादरीची घडी करताना आपल्याला काही शिकायला मिळत असं तुला वाटतं का? वृंदावणीसाठी माझा प्रश्न. काय बरं वाटतं की आपल्याला काय शिकायला मिळतं?
काय विचारते? हो सर, व्यवस्थित घड्या करायला शिकायला मिळते की आपण? एक शब्द हा मला गरजेचा होता जो तुझ्याकडून आला. या शब्दाकडे मला जायचं होतं पण पहिल्याच वाक्यामध्ये तुझा आला, व्यवस्थितपणे घडी घालणे. आता हे प्रात्यक्षिक आपल्याला करायचं आहे. दिनेश, तुझ्याकडे एक आता जे आहे ती वस्तू राहतो, आपण हरकत नाही, टावेल असेल तर टावेल, रुमाल असेल तर रुमाल, जे आहे ते. दोन विद्यार्थी असे समोर यायचे, एकाने घडी व्यवस्थित घालायची आहे आणि एकाने व्यवस्थित घालायची नाही. बघूयात म्हणजे नेमकं काय करतात, व्यवस्थित कशाला म्हणायचंय, अव्यवस्थित कशाला म्हणायचंय. तर मी तुमच्या दोघांना समोर घेतोय या ठिकाणी अगोदर. गणेश किंवा दिनेश, दोघांपैकी कुणीही, व्यवस्थित घडी म्हणजे नेमकं काय तुला म्हणायचंय किंवा तू कशी करून दाखवशील? तू एकटा समोर आहे सध्या. सर, दिनेश व्यवस्थित घडी करून दाखव. हा, तर तुमच्याकडे रेंज पण फार कमी दिसते. स्क्रीन सगळ्यांना दिसते का गणेशची? हा, कर कर. बोलत बोलत कर, म्हणजे तुझा कॅमेरा तुझ्या समोर छान पैकी. असं करा, तसं करा, हे करा, मस्त पैकी बोलायचं, काय नाही. ओके सर, मी अव्यवस्थित घडी केली. कशी केली? अव्यवस्थित. व्यवस्थित. अव्यवस्थित कशी बरं? अव्यवस्थित वाकडी तिकडी झाली सर, वाकडी झाली. शाबाश शाबाश, ती झाली अव्यवस्थित. मदतीला घेतोय आता यशला. यश, तुला काय वाटत? तू कोणता प्रकार करून दाखवणार? वरचा भाग पांढरा असल्यामुळे थोडस मला वाईट, थोडस कमी दिसतंय तिथं. हा यस, आता दिसते व्यवस्थित. थोडा कॅमेरा खाली घे ना, थोडा कॅमेरा खाली हवा. हा हा हा, यस, गुड. इतर विद्यार्थी पण आपल्या आपल्या घडी करून पाहू शकता. तुमच्याकडे जे तुम्ही साहित्य घेतलंय, कुणी चादर असो, शाल असो, टॉवेल असो, तर आपण व्यवस्थित घडी घालणे म्हणजे काय आणि व्यवस्थित घडी न घालणे म्हणजे काय, त्याचा आपल्या अभ्यासाशी काय सहसंबंध आहे, तो आता आपल्याला जाणून घ्यायचा. ओके, आता तुला काय म्हणता येईल बरं यश? व्यवस्थित आहे का अव्यवस्थित? कशी घातलेली तू घडी? आता तुझी घडी व्यवस्थित आहे? व्यवस्थित. खूप छान, खूप छान. शरवीचा हँड रेज. एक संदीप, मी शरवीला देतो. हा संदीप, शरवी बोल. बोलत बोलत कृतिकर. हा, कारण इथंच तुमच्याकडून मला उत्तर मिळणार आहे एका प्रश्नाचं. आणि तुम्ही काम करता की नाही याचे सहज प्रत्यक्ष गीत आपोआपच मिळत. याच्या अगोदरची घडीच गेलीस ना, याच्या अगोदरचा भाग, थोडासा थोडासा मागचा भाग आहे. एक 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 पाऊल मागे जा. हा, इथं काय वाटतं तुला? हा, यस, ओके ओके, चल, आता अगदी बरोबर आहे. मग आता ही तू केलेली घडी व्यवस्थित आहे का अव्यवस्थित आहे? व्यवस्थितपणे. पण आता मात्र मी एका विद्यार्थ्याला असं घेणार आहे सोबत की त्यांना थोडं वेगळंच करून दाखवायचंय, पद्धतशीर. हा, ती पद्धतशीरपणा कसला? सुमित होता, मला दिसला होता. सुमित, तुझा व्हिडिओ चालू कर. हा सुमित, तुझ्याकडे एखादी चादर, टॉवेल वगैरे काही आहे का आता? ट
टॉवेल वगैरे आहे का पट हा घे बस आता त्याची बसल्या जागी चटकन घडी करायची व्यवस्थितपणा नकोय नुसती घडी करायची तर कसा करशील तू एरवीच आपण आत्रा जसं एखाद्या वेळेस पांघर उचलून फेकून देतो कस तरी व्यवस्थित नकोय आता आपल्याला व्यवस्थित करायची नाहीये तर एरीच काय करशील हा झाली का घडी ती ती घडी होईल का सर अव्यवस्थित अव्यवस्थित म्हणजे याला आपण कपडा सगळा चोळा मोळा करून टाकून दिला अशाही आपण घड्या करताना पाहतो जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा बऱ्याचदा आपल्या अंगावर असलेली शाल असेल चादर असेल जे काही आहे आपल्या पायाच्या बाजूला फेकून देतो पायतला आणि येरी त्याचा गुंडाळा करून आपण उशीवर आणून ठेवून देतो ते करणे आणि आता आपण केलेली आयताकृती किंवा चौकोनी घडी करणे या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. ही जेव्हा करतो तेव्हा आपण गणितात जातो आणि त्या पद्धतीने जर फेकून देतो म्हणजे आपल्यातला आळस आपण दाखवतो. म्हणून झोपेतून उठल्या बरोबर डोळे उघडल्या बरोबर आपल्याला गणित सुरू होत लक्षात तिथं तुमचं काम आपल्याला लक्षात येत नाही. आपण म्हणत नाही आईने आज 13 भांडे घासले 14 वाट्या घासल्या 3 ग्लास घासले आपण कधी म्हणत नाही. ते मोजतही नाही आणि मोजू शकत नाही आपण दररोज किती होतील ते असं म्हणत नाही की मी आज 4 चादरच्या घड्या केल्या आईने आज 2 अंथरुणं काढले पांघरून काढले असं केलं तसं केलं नाही म्हणत कारण ते नेहमीच काम आहे. हे नेहमीच काम तुम्ही जर काही विद्यार्थी करत नसाल तर नक्की सुरू करा. नुकसान काहीच होणार नाही उलट फायदाच होणार आहे. आपण स्वावलंबी बनू आणि थोडस व्यवस्थितपणा राहण्याचा आपल्याला पण एक छानसा एक आपल्या शरीराला सवय लागली. बर आता इथं घडी केली या संदर्भामध्ये अपूर्णांकाचा आणि आपण केलेल्या टॉवेलच्या घडीचा काय संबंध आहे तुम्हाला काय वाटत अगोदर तुमच्याकडून काय येतं तुमच्याकडून मला माहित आहे त्याने जे एकच वाक्य दिले आद्या निष्पत्तीमध्ये त्याच्यापेक्षा खूप काहीतरी तुमच्याकडून येणार आहे. करपेजी जॉईन झालेत कृष्णाजी नमस्कार. नमस्कार सर. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला बरं मी उग सहज पाहिलं तिथं काही आहे का तर दिसलं ते बरं एक छोटस कापड आणि ते अगदी अगदी सहजच निघालं ते वरच्यावर. बरं बरं ठीक आहे. तुम्हाला मेसेज टाकू लागलो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणून पण आता तुम्ही दिसला तर मला समोर चला म्हटलं बेजारी नकोय. ओके नांदेडला येणार होतो मी नांदेडला घेऊन येणार होतो पण झालं. ओके थँक्यू. तर आपला विषय याचा कशाचा घडी घालणे या कोणतंही असू द्या अंथरुण असो शाल असो पांघरण असो साडी असो किंवा आईने जे कपडे वाळू घातलेले आहेत ते कपडे असो किंवा आपल्या शरीरावरचे जे कपडे आहेत ते असो कोणतेही जेव्हा आपण त्याची घडी करतो त्या घडी करण्याच्या क्रियेचा आणि अपूर्णांकाचा आपल्याला काही सहसंबंध लावता येईल काय तुम्हाला काय वाटत यश अँड्रेज आहे. हा यश तुला काय वाटत कस आपण सर हा रुमाल आहे तर रुमालाच्या आपण किती घड्या करतो किती घड्या होतात बरोबर. मग समजा हा पूर्ण एक रुमाल आहे हा पूर्ण रुमाल आहे तर हा एक हो आणि एकदा घडी केली दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा म्हणजे 1/4 झाले सर. बर आता इथंच तर मला जायचंय. आता 1/4 होतं काय होतं ते आपण पाहून घेणार होता. इथंच मला न्यायचंय तुम्हाला अगदी तू मला ज्या क्रियेकडे घेऊन जायचंय तू ते क्रिया छानपैकी करून दाखवलास पण त्याच्यामध्ये काही बदल होतो का ते आपण पाहूयात. शरयूला काय म्हणायचंय आणि मला वाटतं तन्वीचा पण हँड्रेज झाला होता का तन्वी तुला बोलायचं का. सर आपण आहे ना आपण पहिल्यांदा पूर्ण म्हणजे पूर्णपणे ब्लँकेट घेतलं कि ते एकाने त्याची अर्धी घडी घातली ना कि ते
एक छेद दोन भाग झाला आणि त्याचे पूर्ण पुन्हा एकदा एक ना अर्धी घडी घात म्हणजे पाऊन घडी घातली ना की परत ना एक छेद चार झाला म्हणजे पुन्हा एकदा तिची घडी घातली की गुड गुड आले लक्षात तुम्हाला मला काय म्हणायचंय कुठे जायचंय व्हेरी गुड चला शरयूला काय म्हणायचंय सर मी आधी टॉवेल घेतला ना हो टॉवेल मी पहिले समान घडला मी हा सर्वात महत्वाचा शब्द आहे अगदी समान असणे अगदी बरोबर आणि नंतर त्याची दुसरी समान हा हा आता याला काय म्हणणार तू याला जर आता अपूर्णांक मध्ये बोलायचं झालं तर काय म्हणशील दोन छेद एक असं म्हणता येईल का बरं यश किंवा तन्वे नाही सर एक छेद दोन एक छेद दोन म्हणता येईल बरं नेमकं आणखी काय असतं ते आता प्रत्यक्ष आपण बारकाईनं जाणून घेऊ जे की तुम्ही सहज कृती करता पण ती कृती करताना आता स्वतःशी बोला आणि ते काम करा आई घड्या करू लागली आईच्या आता तर काम घ्या ते मला माहिती नसतं तुम्हाला आता साड्याच्या वगैरे घड्या करता येणार नाही काही लहान लेकरांना मोठ्यांना करता येतात पण ज्यांना करता येतात त्यांनी त्याही घड्या करा आणि त्या मोजण्याचा प्रयत्न करा काय काय शिकता येतात गृहित धरा की मी पण तुमच्यासारखा एक टॉवेल घेतलाय किंवा एक रुमाल घेतलाय काय केलं मी अगदी दोन टोकं मिळवतो तुम्ही पहा साड्याच्या घड्या करताना किंवा कपड्याच्या घड्या करताना असे हे जे दोन काठ आहेत ते पूर्ण काठ दोन्ही व्यवस्थित मिळवले जातात आणि भाग केले जातात इथं आपला पहिला भाग तयार झाला कारण आपण दोन दाखवत नाही आता आपल्याकडे दोन तयार झाले पहा जेव्हा तुम्ही पहिली घडी घालता त्याच वेळेस आपल्याकडे दोन भाग तयार झाले पण दोन पैकी मी एकच भाग दाखवतोय तुम्हाला म्हणून हा झाला एक अंश छेद दोन म्हणजे दोन भाग केले दोन पैकी मी तुम्हाला एक दाखवतोय तुमच्या नजरेसमोर किती आहे आणि याच्या पुढे ज्या क्रिया होतात त्याचा सहसंबंध गुणाकाराशी येतो आता इथं दोन आहेत मी याला तशाच तसं ठेवलं आता हे जे टोक आहे मी घडी याप्रमाणे घातली पुन्हा मी हे टोक मिळवले अगदी बरोबर सगळे चारही टोक मिळवले आणि आता तुमच्या समोर किती भाग दिसायला एक दिसायला का जास्त दिसायला एक दिसणारा भाग फक्त एकच दिसणार कुठून काही करा आपण एकच भाग दिसणार मग एकच भाग दिसतोय पण भाग किती झाले तीन हे बघ हा भाग अगोदर केलेला आहे आता मी याच भागाला मी पुन्हा दुमडलंय तर माझ्याकडे भाग तीन झाले सर तीन झाले तीन झाले कारण की पहिले पूर्ण मोजा 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 माझ्याकडे समान होता ना सर चार मोजा एक दोन तीन चार म्हणजे मी आता तुम्हाला चार पैकी दाखवतोय म्हणजे चार पैकी एक अंश छेद चार हा कोरभर भाग झाला मी पुन्हा आणखी त्याची एक घडी घातली अगदी व्यवस्थित दोन्हीकडूनही व्यवस्थित तेवढ्याला तेवढीच आता माझ्याकडे झालेला भाग हा तुम्ही गणितामध्ये कसा सांगणार किती झाला अपूर्णांकामध्ये एक छेद आठ एक छेद आठ एक अंश छेद आठ का सर कारण की आता तुम्ही पहिले चार होते आणि पुन्हा एकदा तीच तस तेवढे चार पुन्हा त्याच्यामध्ये मिसळले ते आठ झाले आणि तो तेवढं एकच दाखवत आहे एक बाजू म्हणून ते एक छेद एक अंश छेद आठ बर आता मी ज्याला विचारतो त्यांनी मला सांगा म्हणा सुमितला आणि श्रीनिवासला दोघांपैकी कुणी हे तुमच्यापैकी मला सांगा कुठे गेलं सुमित व्हिडिओ बंद आहे हाते पण आहे चालू ओके 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 सुमित आता काय होईल रे तर 16 भाग होतील म्हणजे मी काय मांडू
एक छेद सोळा एक अंश बनत चला एक अंश छेद सोळा का बर सर कारण की इकडून आठ होते आणि इकडून आठ आणि आठ आणि आठ सोळा बर आता माझा प्रश्न मी आता थोडं दूर जातो भंडाऱ्याला जातो ऋषभला किंवा तुमच्यापैकी कोणी रवी किंवा ऋषी ऋषभ दोघांपैकी कोणी कोण तयार आहे पटकन सांगा चला रवी आहे रवीला विचारतोय रवी आता काय होईल रे बघा मी काय करतो ती दाना ठेव पण ही घडी जी आहे मी अशी केलेली आहे आता काय झालं असं तुला वाटत ऋषभला काय वाटत रवीला काय वाटत लक्षात आलं का कुणाच्या लक्षात आलं हे सोहम तुला सोहम तुझ्या लक्षात अरे हा पप्पाचं नाव होतं बोल सॉरी हा ते नाव रिनेम करत चला अगोदर वाटतं मला तिथं समोर जे नाव दिसतं मी तेच नाव घेणार हा सोहम तुला काय वाटतं मग काय बोल आता याला काय म्हणू आपण मला वाटतं अनुष्काला सांगायचंय का अनुष्का तू सांगू शकतेस नाही ना हा ठीक आहे असू दे काय हरकत नाही चल तू लहान वर्गातली आहेस अक्षर येऊ काय बरं होईल काय वाटत फलकाकडे ध्यान दिलं तर तुमच्या सहज लक्षात येईल अगदी सहज सर येस एक छेद 32 कोण उत्तर दिलं आर्यन हा आर्यन जॉईन झाला मला वाटलं त्याच्यात आपला अभिमानी सगळे त्या मोबाईलवर पुन्हा तुझा व्हिडिओ चालू कर बड्या तुला मुळीच बंधन नाही रे ओके तू आणि महेश पाहिजे तेव्हा जॉईन होऊ शकता पाहिजे तेव्हा व्हिडिओ चालू करू शकता पाहिजे तेव्हा बोलू शकता आपलं मत व्यक्त करू शकता ओके तर का बरं आर्यन तुला का वाटतं एक छेद 32 एक अंश छेद 32 माईक बंद आहे का तुझं माईक बंद आहे तर पहिल्यांदा एक अंश छेद 2 मग एक अंश छेद 4 मग एक अंश छेद 8 मग एक अंश छेद 16 मग एक अंश छेद 32 म्हणजे आपण बुद्धिमत्तेमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये आता पहा इथं आपण एक घटक शिकत नाहीये हे ध्यानात ठेवा अरे तुला काय वाटतं त्याच्यामध्ये आपण कोणता घटक शिकतो आणखी अपूर्णांकाशिवाय वेगळा हा आता मला सांग एक छेद 2 एक अंश छेद 4 8 16 आणि पुढे काय याला काय म्हणतो आपण त्या प्रश्नाला काय संबंध येस व्हेरी गुड म्हणजेच एक घटक शिकत असताना त्याच्यात अनेक आपल्याला उपघटक शिकता येतात हे ध्यानात ठेवा म्हणजे इथं जर तुम्ही लक्षात दिलं हा सुरुवातीला दोनच भाग केले म्हणून एक अंश छेद 2 त्याचीच पुन्हा एक घडी घातली 4 झाले पुन्हा त्याचीच घडी घातली 4 × 2 = 8 झाले म्हणजे पहा इथं सहसंबंध समसंबंध जर पाहिला तर याची गुणिले 2 आहे याचाही गुणिले 2 आहे याचाही गुणिले 2 आहे म्हणजे येणारी संख्या याच्या दुप्पटच येणार म्हणजे एक अंश छेद 32 तर पुढे काय येऊ शकते आता एक छेद 64 सर एक 64 आता वेळ लागेल का नाही एक काम करायचं आता जे नवीन आहेत ते आता उशिरा जॉईन झाले त्यांच्यासाठी पुन्हा एकदा पुन्हा तेच घडी पुन्हा तोच प्रश्न नेमकं काय आता आहे पूर्ण पूर्ण म्हणजे एक हे ध्यानात ठेवा ते किती असो मग ते 1 लाख रुपये तर 1 आहे 10 लाख रुपये तरी 1 आहे त्याचे जेव्हा आपण भाग करू तेव्हा ते अपूर्णांकामध्ये रूपांतरित झाले आता हे माझ्याकडे ही 1 आहे मग 1 म्हणजे किती 1 म्हणजे पूर्ण संपलं का 1 म्हणजे ती हातामध्ये घेतलेली ती वस्तू पूर्ण आता या 1 चे मी 2 भाग केले बघा मी 2 भाग केले केले 2 भाग मी चालेल नाही चालणार सर का नाही चालणार सर ते पूर्ण अर्धा भाग नाही केला सर तुम्ही पूर्ण 2 भाग झाले नाही
मी काय म्हणलो ऐकलं का तुम्ही माझं वाक्य ऐकलं का तुम्ही माझं वाक्य ऐकलं का तुम्ही मी दोन भाग केले मी काय म्हणलो मी दोन भाग केले केलेत की नाही सांगा मला मी कुठे तुम्हाला म्हणलो मी दोन समान भाग केले दोन भाग करणे आणि दोन समान भाग करणे भाग आणि समान भाग यात फरक आहे नुसते भाग केले तर भांडणं होतात आणि समान भाग केले तर मैत्री वाढते म्हणून आज मैत्रीचा दिवस आहे मैत्री दिन आहे फ्रेंडशिप डे आहे बरोबर आहे समान भाग करा भांडणं होणार नाही सगळ्या आई तुमच्या आई वडिलांना सगळ्यांना माहित आहे ते जरी तुमच्या विषयात तुमचा नसला तरी पण तुम्हाला हे माहित आहे समजा दोघं भाऊ बहीण आहेत पण त्याला त्याला म्हणजे मोठी फोड दिली मला छोटी फोड दिली त्याला चार बिस्किट दिले मला दोनच दिले हे आपले समान असमान भाग याच्यामध्ये आपण नेहमी वाद करतो हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे पण असे असमान भाग करता येणार नाहीत म्हणून मला दोन समान भाग करायचे तर मी हे जे कॉर्नर आहेत जे कोपरे आहेत ते मी अगोदर जोडून घेणार व्यवस्थितपण हे जोडले आता भांडणं होण्याचा प्रश्नच नाही बाबा तू इकडचा भाग घे मी इकडचा भाग घेतो प्रश्नच मिटला मग इथं दोन भाग झाले किती पैकी एक पूर्ण आकृती होती तर तिचे भाग किती केले दोन केले आता दोन पैकी मला किती दिसत आहेत एक दिसतोय म्हणून दोन पैकी एक अपूर्ण तुम्ही घडे करताना कपड्याची घडी करताना बोलत बोलत करा एक चादरीची घडी एक चादर तुम्हाला गणितात उत्तर तरी येऊन सोडेल छानपैकी शेवटी संध्याकाळी तर पांघरून झोपायला मदत करतेच करते पण झोपेतून उठल्यावर आपल्या थोडासा बुद्धीवर जो झाकण पडले ते थोडस काही मळ पडलंय ते झाकून झाडून काढण्याचं काम सुद्धा ती चादर तुम्हाला मदत करेल तोंड पुसू नका त्याच्याने पण दोन अंश एक छेद म्हणजे दोन पैकी एक भाग दाखवला मी पुन्हा घडी केली पण मी घडी किती केली दोन ऑलरेडीच होत्या दोनची पुन्हा करतोय म्हणजे हात इकडचे दोन एकत्र येत आहेत दोन्ही पुन्हा समान भाग झाले आता मी दाखवताना एकच भाग दाखवतोय पण घडीचे जर मोजल्या एक दोन तीन चार तर चार भाग झाले म्हणून मी दाखवतोय एक चार अंश सॉरी चार पैकी एक अंश छेद चार नंतर या चारचे मी पुन्हा दोन भाग करतोय पुन्हा त्याची घडी घातली व्यवस्थित तुम्ही कोणी पाहिलं तर सगळीकडून सारखं चारी कोपरे सारखे अगदी आयताकार म्हणून आता जर भाग मोजले घड्या तुम्ही मोजून मोजून करत चला किती भाग झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ भाग झाले आठ पैकी मी एक दाखवतोय एक अंश छेद आठ याच आठचे जसं सुमित म्हणला इकडचे आठ आठ आणि आठ सोळा बेरजेतून जा का गुणाकारातून जा पेटी सोळा म्हणा की आठ आणि आठ सोळा म्हणा उत्तर एकच पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजेच गुणाकार असतो तो नियम आपला पाठ होऊन जाईल मोजायचं तर मोजू शकता ते घरी काम करा लहान भाऊ तुमचे असतील पहिली दुसरीला त्यांना मोजायला मोज बरं किती घड्या झाल्या त्याचे एक दोन पक्के होतील त्याचा पाडा पक्का करायचा असेल तर त्याला पण आता हे कितीचा आहे हे दोनचा एक आहे मग आता बे एक बे हे बे दोन चार बे त्रिक सहा बे चोक आठ इथं आता बे पंच दहा बे सख बारा बे सते चौदा बे अठ्ठी सोळा झाला बेचा पाडा चारचा घ्यायचा तुम्ही चारचा घ्या इथं हे चार कागद एकत्र घडी कागदाची करा शक्यतो कागद वगैरे न फाडता आपल्या घरी अंथरून पांघरून आहे एक तर घड्या करायला शिकू आणि आईला तेवढीच मदत पण होईल आणि आपल्या पुढे जीवनामध्ये आपल्याला काहीतरी कामाची ती वस्तू आहे आपल्याला काम शिकवेल मी तर चार एक चार चार दोन आठ हे चार त्रिक बारा चार चोक सोळा चारचा पाडा पण होईल किंवा ही आठच आपल्याला माहित आहे आठ एक आठ आठ दोन सोळा म्हणजे दोन नाही तीन नाही अनेक पाड्यांच्या मदतीने तुम्ही करू शकता म्हणून एक अंश छेद सोळा पुन्हा घडी घातली तर त्याचे तयार झाले एक अंश छेद बत्तीस कारण इकडं जेवढे होते तेवढेच इकडून येत आहेत म्हणजे दुप्पट होत आहेत सरळ सरळ या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येक अपूर्णांक एकमेकाच्या दुप्पट छेद वाढत गेलेला आहे
हा आहे चादरीची घडी करत करत आपण समजून घेतलेले आकृतीचे भाग, त्या वस्तूचे भाग. कागद असेल कागदाचा करून पहा, जे वस्तू आपली तुमच्याकडे जे काही शिल्लक आहे त्याच्यापासून तुम्ही करून पहा. हा पूर्णांक तुम्हाला खूप सोपा वाटेल, पण तो प्रात्यक्षिकातून करत गेला तर, प्रात्यक्षिक नाही तर अडचणच येणार. नुसतं हो आई म्हणली तेलामध्ये फोडणी देतात, पण तेल गरम झाल्यावर देतात का थंड झाल्यावर फोडणी देतात हे माहित नसेल तर तडका बसणार नाही. तडका डाळ जे आपण खातो किंवा आपण एखाद्या कुठं भोजना एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर आपण देतो त्यांना तडका डाळ एक ऑर्डर केली आणि तिथं जोरात फोडणी बसल्याचा आवाज येतो, म्हणजे तिथं त्यानं त्या तेलाला अधिक गरम होऊ देतं आणि त्याच्यामध्ये ते फोडणी देतं, त्याला तडका डाळ म्हणतात. आपल्याला तडका एक माहित आहे, बाबाचा तडका किंवा आईचा तडका आहे ना, त्या तडक्यापेक्षा तो तडका वेगळा आहे, पण दोन्ही तरी आवाजच होतो. त्या तडक्यात आवाज होतो आणि या तडक्यात आवाज होतो, कडकड 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 आवाजच होतो, पण आपल्याला त्या तडका करायचा नाहीये, तो तडका आपल्याला खायचा नाहीये. तडका डाळ खायची, पण गालावरचा पाठीवरचा तडका न खाता अभ्यास करत करत तुम्ही समजा जर मला सांगा कोणाचे आई वडील चादरीची घडी करताना जर तुम्ही म्हणले मी ही एक चादर आहे, बोलत बोलत करा, मी एक चादर घेतली त्या चादरीचे दोन भाग केले, आता दोन भाग केले म्हटल्याच्या नंतर एखाद्या विद्यार्थ्याच्या आईने त्याला मारलं, खरोखर मारलं, असं का होऊ शकते? त्यानं काय म्हणला, मी एक चादर घेतली तिचे दोन भाग केले आणि थोड्या वेळात आणि आईने बद 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 के दिले, असं का होऊ शकतो? तुमचं मत काय? चला दोन मिनिट आहेत आपल्याकडे, दोन तीन मिनिट आहेत. हा गणेश तुला काय वाटत, त्यानं काय बरं केलं? चादरीने दोन भाग केले असेल, येस, म्हणून नीट बारकाईनं ऐका, मी दोन भाग केले म्हणतोय म्हणजे त्याला कातरून दोन भाग केले नाही तर सगळ्या घरातल्या चादरी खतम, संध्याकाळी पांगरताच येणार नाहीत कोणाला, अर्धी तोंडावर अर्धी पायावर, पुन्हा सगळ्या शिवून घ्याव्या लागतील, ते पण नाही नीट जमणार. म्हणून दोन भाग नाही तर दोन घड्या करतोय आपण, हे ध्यानात ठेवा. ही पूर्ण चादर, या चादरीच्या मी दोन घड्या केल्या, दोन भाग नका म्हणून तुम्ही ते चादरीचं काम करताना, एक चादर या चादरीच्या मी एक घडी केली, आता दोन भाग झाले, मग तो एक अंश छेद दोन, मी पुन्हा आणखी एक घडी घातली एक अंश छेद चार, मी पुन्हा एक घडी घातली एक अंश छेद आठ, मी पुन्हा घडी घातली एक अंश छेद सोळा. तर तुम्ही उशीच्या आकाराची जी घडी घालता तर बघा एकदा तुम्ही तुमच्या चादरीची नेमकी कोणत्या अपूर्णांकामध्ये रचना करता, आपल्या घरी तुम्ही तयार केलेली चादरीची घडी ही कोणता अपूर्णांक तुम्हाला सांगते हे तुम्ही स्वतःच पहा. चादरीची घडी वेगळी आणि आपल्या दस्तीची घडी वेगळी, रुमालाची घडी वेगळी, हिच्यात जेवढे होतील कदाचित त्याच्यामध्ये जास्त होतील कदाचित कमी होतील, काय आहे ते स्वतः प्रात्यक्षिकातून तुम्ही करून पहा, लिहून पहा. चादर घ्या, गोधड घ्या, जे असेल ते, वाटल्यास ज्या मुलींना साडेच्या घड्या छान करता येतात ते साडीची घडी करून पहा. पण घडी करून पाहताना आतापर्यंत फक्त आपण त्याची घडी केली आणि कपाटात ठेवून दिले, आता त्याच साडीला त्याच, पण सगळ्यात महत्वाचं एकच, ज्या साहित्याची तुम्ही घडी कराल ते साहित्य पूर्णत आयताकृती किंवा चौरसाकृती असावं. नाहीतर आपण शर्टची वगैरे घडी करतो म्हटलं किंवा इतर कोणत्या घड्या करतो म्हटलं तर त्या फक्त दोन होतील, इतर त्याचे भाग होऊ शकणार नाहीत. आता समजा मला वाटलं चला कोटची मला घडी करायची, तर इथून असा उभा जो घेतला इकडचा भाग आणि इकडचा भाग दोन्ही सारखा आहे तो म्हणून भाग एक त्याची घडी होऊ शकते, पण चार भाग नाही होणार. म्हणून सगळ्यात महत्वाचं आयताकृती किंवा जशी रुमाल असतो आपला छोटी दस्ती असते हँडकरचीप, त्याच्या आपण चौरसाकृती भाग त्याच्या आपण घड्या करू शकता. काहीच नाही भेटलं तर आपल्याकडे असलेल्या पत्रिकेचा कागद घ्या आणि घड्या करा, सोपं काम. लहान मुलं आहेत, लिहा त्या कागदावर एक दोन तीन चार कुठपर्यंत घड्या होतात, उद्या त्या घड्या 1 2 3 4 लिहा, काय काय करता येतील करा मस्तपैकी, पण कृती केल्याशिवाय मजा येणार नाही आणि शिकता येणार नाही.
नुसतंच फळ्यावरचे दोन गणित लिहून घेतले आणि मी समजून घेतले, मला बेरीज जमली, मला वजाबाकी जमली, अपूर्णांक कळाला, असं होत नाही. पण त्यासाठी छोटीशी कृती जी आपण नेहमीचे काम आहेत, एक तर आईचे काम थोडेसे आपण वाटून घेऊ आणि आईला पण कुटुंबातील सगळ्यांना आनंदही वाटेल, अरे वा उठलं की घड्या करायला, आणि घड्या करत करत उठलं की रामपाऱ्यामध्ये बोलायला बी चांगलं काहीतरी बोलायले, की एक चादर आहे त्या चादरीचे मी दोन घड्या घातल्या, आता हे इतकं, आता मी इतकं, आता तितकं, अशा पद्धतीने प्रयत्न करा. कोणी तुम्हाला रागावणार नाही, कोणी शिव्या देणार नाही, उलट तुमच्याबद्दल घरी चांगलं मत तयार होईल, आणखी चांगलं तुमच्याबद्दल मत तयार होईल. ओके, प्रयत्न करा, जमेल सगळ्यांना, कराल, आवडेल का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आवडेल का? हो सर, हो सर. आवडलं ना, त्याच्या काय परीक्षेमध्ये काय येते काय प्रश्न चादरीच्या घड्या केल्या का म्हणून? आपल्याला आवड निर्माण होते का? आपल्याला आवड असेल तर सवड काढायची आणि सवडीमधून